हाय हॅलो नमस्ते, वेलकम टू न्यू ब्लॉग। आजच्या ब्लॉगमध्ये इव्हिनिंग रुटीन शेअर करत आहे। तर आता सुरुवात तर केलेली आहे मी संध्याकाळच्या कामाला, पण सर्वात पहिले तर इकडे मी हा रवा भाजून घेत आहे। रवा चाळून वगैरे मी ठेवलेला, फक्त मला याला भाजून ठेवायचा होता। तर अशा प्रकारे आणल्यानंतर मी रवा कोरडाच भाजून घेते, एकदम लो फ्लेमवर कोरडा भाजून घ्यायचा। असं भाजून ठेवल्यामुळे आपल्या रव्याला कोणत्याही आळी जाळी काही होत नाही, अगदी 6-6 महिने आहे असा रवा राहतो। आणि आपल्याला गडबडी जेव्हा असते तेव्हा पटकन आपण शिरा किंवा आपल्याला उपमा वगैरे जे काही करायचं असेल तर फार वेळ जात नाही, कारण आपल्याला रवा भाजलेलाच असतो, त्यामुळे जास्त वेळ लागतच नाही। थोड्याशा तुपावरती आपण करते वेळ फ्राय केला तर चालतो। तर ह्या असा भाजत असताना कोणतंही तेल तूप वापरायचं नाही, कोरडाच भाजायचा। जर तेल तूप वापरलं तर थोड्या दिवसानंतर त्या रव्याचा वास वगैरे यायला चालू होतो, मग त्यामुळे कोरडाच भाजून घ्यायचा, अगदी छान भाजतो। फक्त सतत एकसारखा भाजून घ्यायचा, आपल्याला कलर तर चेंज करायचा नाही, फक्त असा त्याचा खमंग असा वास यायला लागला की समजायचं आपला रवा भाजून झाला। तर रवा भाजून झाला, त्याला साईडला ठेवलेला आहे मी थंड करायला। तर आज नाश्त्यासाठी मी एक मस्त असा पदार्थ बनवत आहे। आता कसं मुलांच्या सुट्ट्या वगैरे आहे त्यामुळे संध्याकाळी त्यांना काहीतरी चटपटी खायला लागतंच, त्यामुळे तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा हा पदार्थ करू शकता। तर इकडे तुम्हाला दिसत आहे एक बटाटा घेतलेला आहे मी, एक बटाटा घेऊन त्याचा साल काढत आहे। तर या ठिकाणी मी करत आहे मुगडाळीची भजी, पण ही रेग्युलर पद्धत नाही आहे, नुसती मुगडाळ मी याच्यामध्ये वापरत नाही, तर त्याचबरोबर मी बटाटासुद्धा वापरते, कारण बटाट्याने चव पण छान येते। नुसत्या मुगडाळीच्या भजीपेक्षा तुम्ही अशा प्रकारे बटाटा वापरून बघा, खूप छान टेस्ट येते। तर फार लिमिटेड साहित्य घेतलेलं, एक बटाटा घेतलेला आहे त्याला मी काढलेला आहे त्याचं साल, आता एक कांदा घेतलेला आहे त्याला पण उभा कट केला आहे। आता बटाटा आपल्याला अशा प्रकारे खिसून घ्यायचा आहे, त्याचा खिस छान असा पाण्यातून व्यवस्थित धुवून पिळून घेतला इकडे बघा व्यवस्थित। आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ भिजवलेली मी, पिवळी मुगडाळ, 2-3 तास भिजते, 2-3 तासामध्ये छान भिजते। त्याच्यामध्ये आलं टाकले, कोथिंबीर टाकले, मिरच्या घातलेत, मिक्सरला पेस्ट करून घेतली, त्याच्यामध्येच बटाट्याचा खीस मिक्स केलेला आहे। याच्यामध्ये पाण्याची गरज लागतच नाही, कारण बटाट्यामुळे आणि इतर आपल्याला डाळीमुळे त्याला पाणी सुटतं भरपूर असं। आता याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आपल्याला चवीनुसार। सर्वात अगोदर तेल गरम केलेलं आहे आणि मीठ आपल्याला सर्वात शेवटी घालायचं आहे, नाहीतर जास्त आपलं पीठ आहे ना पातळ होतं, त्यामुळे तेल छान तापल्यानंतर सगळ्यात शेवटी ज्यावेळी आपल्याला भजी करायची आहे त्याचवेळी पीठ घालायचं। त्याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये आणखी मसालेसुद्धा वापरू शकता, जसे की धने पावडर, जिरे पावडर, एवढे सगळं सोडा वगैरे घालायची गरज नसते। तेल छान तापल्यानंतर आपल्याला आता हे छान छान छोटे छोटे पकोड्या टाईपमध्ये भजी करून घ्यायचे आहेत। फक्त आपल्याला हे तळत असताना एकदम लो फ्लेमवर तळायचे आहेत, जर तुम्ही हाय फ्लेमवर तळलं तर वरून ते फक्त भाजल्यासारखे दिसतात पण आतून असे कडक कच्चेच राहतात, त्यामुळे लक्षात ठेवा एकदम लो फ्लेमवर आपण छान अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। तर या ठिकाणी मस्त अशी आपली बटाटा आणि मुगडाळीची कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत। सॉस बरोबर एक एक नंबर असे लागतात, त्याचबरोबर चहाबरोबर पण मस्त असे लागतात। नक्कीच तुम्ही करून बघा संध्याकाळच्या नाश्त्याला, किंवा कधीही तुम्ही तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही करू शकता। आणि खूपच जरा वेगळ्या पद्धतीचे आहेत, तर नक्की करून बघा अशा प्रकारे मुगडाळ आणि बटाटा। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।